हॅलो, नमस्कार. मी समृद्धी चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आता मी आहे सूरत मध्ये. सूरत दोन गोष्टींसाठी खूप जास्त ओळखलं जातं, ते म्हणजे डायमंड आणि टेक्सटाईल, राईट, कपड्यांचं मार्केट. सो असंच एक नावाजलेलं मार्केट आहे अजमेरा फॅशन. हे शॉप जिथे आपण आता आहोत, एंटायर फ्लोअर त्यांचा आहे, एंटायर फ्लोअर. अजून तर आपल्याला भरपूर गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत, पण मी आतापर्यंत ज्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत ना, कसलीच कमी नाही. रंग म्हणू नका तुम्ही, पॅटर्न म्हणू नका, डिझाईन म्हणू नका, कसलीच कमी नाही. बरं, सगळ्या कॅटेगरीतले कपडे, ठीक आहे, म्हणजे लेडीजसाठी अगदी साडी, कुर्ता असेल, इनरवेअर्स असतील, पासून जेंट्स अंडरगार्मेंट्स किंवा त्यांचं जेंट्ससाठीचं सुद्धा ब्राइडल वेअर, मेन्सवेअर जे काही आहे, प्लस किड्सवेअर, सगळ्या कॅटेगरीचे प्रॉडक्ट्स तुम्हाला अंडर वन रूफ मिळणार आहे. फक्त एकच गोष्ट की ते होलसेलर आहे, अतिशय स्वस्त दरामध्ये आपल्याला अजमेरा फॅशनकडून कपडे मिळतात जर आपल्याला होलसेल बिझनेस करायचा असेल तर. अशीच एक टूर आता आपण करणार आहोत, सुंदर प्रिटी प्रिटी साड्या. मी ह्याच्या आधी थोडंसं इंटरनेट रिसर्च केला होता ना, तर मला कळलं की भरपूर व्हरायटी आहे इकडे, भरपूर व्हरायटीला कमी नाही आहे. चला आता आपण तुम्हाला मी टूर घडवते, चलो. सो आपल्या या एंटायर टूर मध्ये आपल्याला असिस्ट करणार आहेत वैष्णवी मॅम. हॅलो हॅलो हॅलो, वेलकम टू अजमेरा फॅशन. थँक्यू सो मच, वेलकम व्ह्यूअर्स आपल्या चॅनलचे. तर मॅम आता आपल्याला दाखवणार आहेत सुंदर सुंदर सगळ्या अशा साड्याचे आपण टूर करणार आहोत बेसिकली, की काय काय आहे इकडे. चलो, तर मी यामध्ये ना मॅम कॅटेगरी करणार आहे. ओके, आमच्या इथे कॅटेगरीज आहे, सिल्कच्या साड्या, कॉटनच्या साड्या, रोज वापरण्याच्या साड्या, डेली वेअर साड्या, लेस बॉर्डरवाल्या, बिना लेसच्या, कॅटलॉगच्या, लग्नाच्या साड्या. आणि समजा जर का तुमच्या इथे लग्न असेल आणि तुम्हाला होलसेलमध्ये परचेसिंग करायची असेल, लग्न समारंभ म्हणा किंवा, पण त्यामध्ये सिंगल पीस नाही, तुम्हाला होलसेलमध्ये कपडा घ्यावा लागेल, सेट वाईज घ्यावा लागेल. चला, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि असं तुम्ही सगळ्यात मोठ्या मार्केटमध्ये आलेला आहात, तर तुम्हाला कळेल की जिथे कपडा बनतो तिथे ऍक्च्युअली कपडा कसा असतो, जिथे ऍक्च्युअल कपडा बनतो तिथे कपडा कसा असतो. अजमेरा फॅशन स्वतः कपड्यांचं मॅन्युफॅक्चरर आहे, त्याच्यामुळे आपण जे होलसेल मध्ये कपडे घेतो आपल्याला एकदम व्यवस्थित स्वस्त दरामध्ये मिळतात. चला चला, तर मॅम मी आता सगळ्यात आधी जिथे तुम्हाला घेऊन आली ना, हे काउंटर आहे आपल्या डेली वेअर साडीचा. आपण म्हणतो ना आहेरच्या साड्या, रोज वापरण्याच्या साड्या, घरात कुणी शेतात जात असतं तर शेतात कसं एकदम लाईट अँड वेट साड्या पाहिजे, बिना लेस बॉर्डरच्या. हा चला, मी आता दाखवते, इथे भरभरून असा कलेक्शन तुम्हाला मिळते. फक्त 45 रुपयापासून साड्यांची सुरुवात आहे, कारण की ही मॅन्युफॅक्चरिंग किंमत आहे, 45 रुपयापासून सुरुवात होते. त्याच्यानंतर वेगवेगळ्या रेंजेस होतात. आता जशी माझ्याजवळ ही साडी पहा, ही आपण म्हणतो पाटली पल्लूची साडी आहे, अर्ध्या जवळ अर्ध्या पोर्शन मध्ये याची बांधणी पॅटर्न आहे, अर्ध्या पोर्शन मध्ये आहे. तर चला मी करते याला ओपन. तर कलर पिवळा आणि हिरवा, एव्हर ग्रीन कलर कॉम्बिनेशन, कलर कलर लंबा कलर, आणि खाली मिड्यान जवळ याचा हिरवा कलर येतो, बांधणीचा पॅटर्न येतो. आणि साडी एकदम मऊ असा कपडा तुम्ही फील करा ना मॅम, मऊ साडी आहे. आता मी कसं करणार आहे, माझ्याजवळ आहे एक रिंग, एक अंगुठी आहे, ओके, इट्स जस्ट अ नॉर्मल अंगुठी. तर मी काय करेल, ह्या अंगुठीमध्ये ह्या साडीला टाकते आणि तुम्ही पाहाल तर पूर्ण पूर्ण साडी एक अंगुठीमधून बिना इशूचे निघते. येस, ती पण आराम आहे, राईट, पूर्ण अंगुठीमधून एक साडी निघाली. अंगुठी केवढीशी आहे आणि साडी केवढी आहे, आणि याला म्हणतात क्वालिटी. आणखी आमच्या इथे मॅम क्वालिटी ह्या याचं नरमपणा दाखवतो, ही साडी एवढी मऊ आहे की तो आकार त्याचा एकदम लहान असा करतो आणि 100% वॉशेबल आहे, म्हणजे सुटल्यानंतर कपडा खराब होत नाही याची पूर्ण गॅरंटी. चला आपण पुढे जाऊया, आणि या ठिकाणी अजून एक बांधणी दाखवते मी. ही पार्टी बांधणी आहे, शिफॉन कपडा. आणि तुम्हाला माहित आहे शिफॉन हा असा कपडा आहे एकदम सुंदर, म्हणजे बॉलिवूड मध्ये कसं शिफॉनची साडी घालून हिरोईन डान्स करते, तुम्ही बनवू शकता. हे ह्या त्या साड्या आहेत, या शिफॉनच्या साड्या, याच्यात एकदम मऊ कपडा, एकदम आणि घातल्यानंतर ही एकदम छान वाटते, प्युअर शिफॉन. कलर पण सुंदर आहे, प्रिंट पण छान आहे सोबत.
आणि कपडा पण टाकायचा शिफॉनचा, शिफॉनचा कपडा प्युअर शिफॉन। याच्यामध्ये तुम्हाला बिना लेस बॉर्डरचा कॅटलॉग, म्हणजे ह्या बाजूला पूर्ण तुम्ही पाहाल ना, पूर्ण पूर्ण हा काउंटर, पूर्ण रूम, या पूर्ण रूमात तुम्हाला साड्याच्या साड्या मिळते। कस्टमर्स आहेत, आमचे कस्टमर्स येतात, पर्चेसिंग करतात आणि पूर्णपणे सेट मिळते। जसे की हा पाहाल तर हा एक सेट आहे, याच्यामध्ये तुम्ही पाहाल कलर सगळे वेगळे येतात, त्याच्यावर डिझाईन पॅटर्न्स ही वेगळे येतात। आता पुढे अजून एक शिफॉनची डिझाईन दाखवते मी तुम्हाला, ही वेगळी डिझाईन आहे शिफॉनची आणि हा पण पूर्ण सेट। तर मी मॅम कोणता कलर ओपन करू? आता व्हिडिओमध्ये आपल्याला आपण एक येल्लो झाले ना, मग थोडंसं आता हा करून दाखवा चला। ओके, हा कलर तुम्ही पाहाल, हा छान मॅमने आवडीचा कलर सांगितला। शिफॉनचा कपडा आहे मॅम, तुम्ही हात लावाल तर तुम्हाला प्युअर शिफॉन, प्युअर शिफॉन। तसाच वेटलेस येतो, टर्बो येते, विचित्रा येतो, सना सिल्क येतात, असे वेगवेगळे। बाकी जसं मी सांगितलं 99 रुपयापासून इथे सुरुवात होते साड्यांमध्ये, हलकी साडी आहे, जास्त वजन तुम्हाला कॅरी नाही करायचं त्याच्या हिशोबाने। इथे एक सॅम्पल ठेवलेला आहे, ऍक्च्युली इथे दरेक ठिकाणी पाहाल तर सॅम्पलच मिळते, कारण की आमचे कस्टमर्स पर्चेसिंग करतात। छान आहे ना, एकदम सुंदर साडी आहे। याचे तुम्हाला वेगवेगळे कलर्स, वेगवेगळे डिझाईन्स, पॅटर्न्स हमेशा मिळत असतात। आणि ह्या तर आपण प्रिंटेड पाहिले, आता थोड्या जे यंग जनरेशनच्या फिमेल्स असतात ना, स्टायलिंग आवडते करायला, हलकी फुलकी पाहिजे पण थोडी त्याच्यामध्ये स्टायलिंग नाही वाटली पाहिजे, मग त्याच्यासाठी जसं हे पहा एकदम छान अशी आहे, स्टायलिंग पर्पज नाही, थोडं झरना पॅटर्न म्हणतात ना असं, फ्लोई हो, फ्लोई म्हणजे की हा कपडाच एकदम छान कपडा आहे, तो हा जो आहे ना एकदम चिनॉन कपडा म्हणतो याला, चिनॉन, हा चिनॉन मटेरियलला। बाकी याला ल्युरेक्स, हा जो याच्यावर जे रेषा तुम्हाला दिसत आहेत ना, या रेषांना म्हणतात ल्युरेक्स। अच्छा, ल्युरेक्सची ही साडी अशा नावाने ओळखली जाते, सिंगल कलर आहे पण यू कॅन इमॅजिन नेसल्यानंतर सुंदर दिसणार। बाकी कलर एवढे कलर्स आहेत। आता हे ना खास करून कोण अट्रॅक्ट करेल, जे शिवण काम करतात, जे ज्या लेडीज शिवण काम करतात ना, त्यांना या साडीचं महत्व पडेल। ते जे पण पाहिजे ते बनवू शकतात, याच्या शरारा बनवू शकतात, साडीचा ड्रेस तुम्हाला बनवायचा असेल आणि त्याची छानसा अनारकली बनवू शकतात, तरी केवढा क्लासी वाटेल। तर टोटली अप टू यू, लहान मुलांसाठी पण तुम्हाला बनवायचं असेल त्याच्यातनं आरामाने। बाकी अजून पुढे जाऊया आणि पुढे मी तुम्हाला पांढरीचा पॅटर्न दाखवते। ही बांधणी साडी तुम्हाला माहित आहे, एव्हरग्रीन आहे बांधणी साडी, पूर्ण एव्हरग्रीन साडी आहे। सही, बांधणी कोणाला आवडत नाही, मला तर आवडतं, भरपूर आवडतं मला बांधणी। गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र या तीन प्रदेशांमध्ये बांधणी चालते। आपण पाहिलं इथे 99 पासून सुरुवात होती, ह्या प्रिंटेड साड्या होत्या। पुढे जाऊया, इथे मागे पहा काही कस्टमर्स आहेत, एनी टाइम कस्टमर्स असतात आणि हे ते सगळे आहेत जे स्वतःच्या नवीन कपड्यांचा व्यापार करणार आहेत। तर चला आपण जाऊया साईडला, लाईट कलरची फ्लावर प्रिंटेड साडी, एकदम लाईट कलर, जसं की हा पहा लेव्हेंडर कलर, किती अप्रतिम वाटतं, खरंच सुंदर वाटतं बघा ना। आय होप तुम्हाला प्रॉपर याची लाईटिंग करते, तुम्हाला डिफरंट डिफरंट कलर्स आहेत, लेव्हेंडर आहे, पिंक आहे, पेस्टल ग्रीन आहे, लिंबू कलर आहे, एकदम छान कलर साठी। आणि हे यंग लेडीज जे असतात ना, त्यांच्यासाठी आयडियल आहे। तर याच्यासाठी तुम्हाला ऍक्च्युअल पीस जर मी दाखवू, तर हा बघ, हा याचा ऍक्च्युअल पीस आहे। अच्छा, आहे ना एकदम छान। आणि हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग अजमेरापासून, बाकी किंमतची गोष्ट बोल तर तुम्हाला वेगवेगळ्या किमतीत वस्तू मिळतात। आणि पुढे या बाजूला मी तुम्हाला घेऊन येते, इथे आहेत आपल्या सिल्कच्या साड्या, म्हणजे काटपदर, नववारी, खॉन, पैठणी या सगळ्या साड्या। आता सुरुवातीची जी साडी मी इथे दाखवते ना, एक रॅन्डम कलर ओपन करते मी, हापा कलरच केवढा सुंदर आहे। आता आज आपल्या इथे कसं चालतं, नुसती बॉर्डर आणि पूर्ण साडी प्लेन, हा तो कॅटलॉग पण एक ट्रेंड आहे की फक्त बॉर्डर काहीतरी डिझाईनवाली असेल आणि साडी प्लेन असेल, त्यातलंच आहे। पण साडीचा कपडा रिच पाहिजे असतो आपल्याला, जो की हा आहे एकदम रिच कलर, रिच सोबर वस्तू, पूर्ण प्लेन साडी आणि प्लेन साडीवर फक्त काट याची बॉर्डर, अप्रतिम असा लुक येतो याचा। आणि सिल्वर किंवा गोल्डन, इनफॅक्ट ऑफिसमध्ये पण थोडं ट्रेडिशनल काहीतरी असेल तर तुम्ही ही नेसू शकता, म्हणजे एकदम चटपटीत पण नाही आणि ऑफिस साठी परफेक्ट आहे, परफेक्ट आहे। तर ही तर काही अशी सोबर वस्तू। आता ही साडी आपण पाहिली, याचं ब्लाऊज पीस दाखवते मी, याचं हे ब्लाऊज आहे, ओके, ब्लाऊज पीस ही याच्यावर खूप छान जाईल आणि चांगलं तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही याला हे पण करू शकता। बाकी याचे कलर दाखवते, एवढे कलर्स यामध्ये येतात,
सगळे एकपेक्षा एक छान कलर, दरेक कलर टोन वर सुद्धा. आता पुढे जे मी दाखवत आहे ना ही साडी आहे सिल्वर जरी. तर मी हा कलर ओपन करते आधी. हे पहा, ही सिल्वर जरीची साडी आहे कांजीपुरम. ओके, आता आपण म्हणतो कांजीपुरम, साऊथ कडे म्हटलं जातं, इथून करते ओपन. कांजीवरम, कांजीपुरम साडी साऊथ कडे म्हटली जाते, आपल्या महाराष्ट्रात सिल्वर जरीची साडी म्हटली जाते. बाकी वस्तू एकदम छान, साडी सेम आहे फक्त नावं वेगळी वेगळी. आपल्या इकडे महाराष्ट्रात जरीची साडी म्हणतो आपण याला, सिल्वर जरीचं काम आहे. सिल्वर जरीची कलर कॉम्बिनेशन छान आहे आणि कलर मरून आहे, एवढे कलर्स आहेत. आजकाल सिल्वर जरीवाल्या साड्या खूप ट्रेंड मध्ये सुरू आहेत. सिंपल बुट्टा म्हणा, हॅवी बुट्टा म्हणा, जसंही हवंय तसं. बाकी इथे मी अजून दाखवते की ह्या बाजूला ना माझ्याजवळ एक खंची साडी आहे, माझ्या खंची साडी पडली आहे. बाकी खणचा कलर आजकाल यायला लागलाय, अगोदर ना खंची साडीचा हा मुख्य कलर असेल, ग्रे कलर, ग्रे कलर मुख्य होता, पण आता वेगळे वेगळे कलर, वेगवेगळे कलर्स येतात. ते कलर्स पण आपल्याकडे आहेत राईट मॅम? येस, सगळं काही. कारण की मॅम जेही असतो आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो, तर तुम्हाला सगळं काही मिळेल. ही पा, ही प्युअर खण आहे प्रॉपर. तुम्हाला आय होप तुम्हाला कॅमेरामध्ये दिसते, बाकी मी क्लोजअप लुक दाखवते. हे पहा, हा याचा पूर्ण क्लोजअप लुक आहे. बाकी याचे कलर्स घर साडी आजकाल सगळ्यांकडे किमान एक तरी असावी असं वाटतंच आपल्याला. बिलकुल, कारण की ही आपली ट्रेडिशनल साडी आहे. अगोदर कसं होतं, एक खण साडी आणि आपली नववारी साडी, या साड्या अशा होत्या जे एनी सगळ्यांजवळ असायच्या. तर हे पाहिलं आपण. बाकी ह्या बाजूला तुम्ही पाहाल खरेदी चालू आहे, कस्टमर्स जे आहेत ना खरेदी करत. अजून एक साडी मी तुम्हाला इथे दाखवते, माझ्या नजरेत आली आहे ती रँडमली, असं काही प्री सिलेक्ट नाही केलं आहे. रँडम जी वस्तू हातात येते ती मी दाखवत आहे. पदर ही याचं एकदम छान साडी पाहू, सुंदर कलर पण सुंदर आहे, बॉर्डर पण छान आहे बघा आहे ना घेतल्यानंतर. सुंदर आहे, कलर कॉम्बिनेशन पण छान आहे बघा, पिंक ब्ल्यू आणि हा वाला ब्ल्यू स्काय ब्ल्यू, असं बुट्टी बुट्टी आहे सर्कलची. आणि अजून एक साडी मी आणलेली आहे तुमच्यासाठी, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कशी साडी आहे. महाराष्ट्राचा हिरवा कलर, सवाष्णींचा हिरवा कलर. हो, म्हणजे खाली सवाष्णच नाही, जेव्हा आपल्या घरी आपण साखरपुड्याला पण आमच्याकडे इनफॅक्ट नेसतात, साखरपुड्याला नेसतात, त्या हिशोबाने देवीचं वगैरे एखादं फंक्शन आहे ना तेव्हा सवाष्णीचं, स्पेशली सवाष्णीला हिरवा कलर म्हटलं की दिला जातो भेट किंवा नेसला जातो तो, किंवा देवीलाही हिरवा कलर चढवला जातो. अरे वा, सुंदर मस्त आहे ना साडी. इनफॅक्ट आपल्याकडे जर डोहाळे जेवणाचा जरी प्रोग्राम असेल ना, गोत भरायचा, ओटी भरणं, तर त्याला अशा साड्या आपल्याकडे नेसल्या जातात. नाही का हिरवी? बिलकुल, आणि हिरवी कंपल्सरी असते ऍक्च्युली. हा, हिरवा कलरच कंपल्सरी असतो. जसं की आमच्याकडे मॅम ना साखरपुड्याला हिरवा कलर नेसला जातो काही भागांमध्ये, आणि डोहाळे जेवण जरी असेल तरी सुद्धा हिरवा कलर, हिरवा कलर. आणि समजा जर तुम्ही ही वस्तू विकत असाल तर ट्रस्ट मी खूप जास्त मार्जिन मध्ये विकली जाते. तुम्ही मॅम जगह ही जी साडी तुमच्या इथे घ्याल, बाकी तिची जरी तुम्ही पाहाल, ही नुसतं सिल्क नाही आहे, त्याच्यामध्ये जरीचा आहे, एक धागा सिल्कचा एक जरीचा, तुम्हाला चमकत असेल ना याची जरी. हो, हो, हो. तर तुम्ही जर ही बाहेर घ्याल तर ही तुम्ही कितीला घ्याल? नक्कीच हजार तर कुठेच नाही, हजाराच्या वरती. तर आमच्या इथे तुम्हाला एकदम एकदम कमी किमतीत मिळणार आहे साड्या. आणि इवन नॉट जस्ट 1000 बट खूप सगळे कस्टमर्स ऍक्च्युली ह्या वस्तूंना 2-3 हजार घेतातच घेतात. तर मार्जिन तुमच्यावर आहे, बाकी वस्तू आमच्याजवळ एक पेक्षा एक पैठणी, काटपदर, नववारी, खण, ग्रासो साडी, जशाही साड्या हव्या आहेत तशा. तर चला आपण ह्या बाजूला जाऊया. डोळे थकतायत पण ह्यांचं ना एक कलेक्शन संपत नाहीये. बिलकुल, ऍक्च्युली मॅम आम्ही मॅन्युफॅक्चर आहोत ना, तर आज आपण महाराष्ट्र, आपण महाराष्ट्र आमच्या इथे साऊथ इंडियाचे कस्टमर आहेत, नॉर्थ इंडियाचे आहेत, युपी बिहारचे आहेत. तर प्रत्येकीकडे ना जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये नऊवारी आहे, असं वेगळे वेगळे ठिकाणी वेगळ्या वेगळ्या स्टेटमध्ये वेगळे वेगळे साडी आणि हे प्रसिद्ध आहे, त्याच्यानुसार यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे. भरपूर. आता मी तुम्हाला एक साडी दाखवत आहे या ठिकाणी, बांधणी. वाव, ही नुसती बांधणी नाहीये, ही एकदम फ्युजनेबल बांधणी आहे, किती छान. इनफॅक्ट गुजरातमध्ये मी बघितलेलं आहे लग्नाला, तर हे असं जे पॅटर्न दिसतं ना पांढरं, ते असतं लग्नामध्ये. लग्नामध्ये, हो बिलकुल. आता ही ना नुसती साडी नाही आहे, ही बुटीक कलेक्शन आहे.
कसं या ठिकाणी वाटत असेल फाटलंय, बट या फाटल्या नाही, इथे चैन आहे. ही चैन आहे, ही चैन ओपन केली तर हा दुपट्टा वेगळा होतो आणि ही साडी वेगळी. तर कुणाला ऍज अ घागरा याला घालायचं आहे ना, तरी नेसू शकतात तुम्हाला. साडी नेसायची तर चैन बंद केली तर झाली साडी, राईट. एखाद्याला दुपट्टा पाहिजे, दुपट्टा पण म्हणून आपण वापरतो. जसे की कुणाजवळ सफेद कलरची अनारकली आहे, त्याच्यावर हा साडीचा दुपट्टाही वापरा. तुम्ही साडीही वापरू शकता. तर हे बुटीक कलेक्शन आहे, म्हणजे कलेक्शन तर एकपेक्षा एक तुम्हाला मिळतं. तसं आपण ही साडी पाहिली. अजून एक माझ्या नजरेत आलेली आहे ब्रासो साडी, कारण की आपल्या मराठी कल्चरमध्ये ब्रासो साडी पण खूप वापरली जाते. आणि ही नुसती ब्रासो नाहीये, ही बांधणी ब्रासो. कोणता कलर आवडतो तुमच्या आवडीचा? सगळेच कलर छान आहेत, सगळेच कलर छान आहेत. चला आपण युजला, चला वरचा ब्रासो कपडा आहे आणि त्याच्यावर बांधणीची प्रिंटिंग आहे, म्हणजे दोन वेगवेगळ्या वस्तू फ्युजन करून बनवतो. एखाद्याने नेसल्यावर लक्ष जाईल अशी साडी आहे. हलकी फुलकी आहे प्लस पण अट्रॅक्टिव्ह कलर्स आहेत बघा. आणि प्रिंट जी बांधणीची दिली आहे प्लस त्याच्यावर वेगळी पण थोडी प्रिंट दिसते, त्याच्यामुळे असं लक्ष जात आहे एखाद्याने नेसली तर नक्की ते डोळ्यात भरणार साडी. अशी अप्रतिम कलेक्शन तुम्हाला इथे मिळत आहे. चला मॅम, हे ब्लाऊज पीस तुम्हाला यामध्ये मिळतंय सोबत. ब्लाऊज पीस आहे तर विथ ब्लाऊज पीस कलेक्शन मिळेल. चला आपण एक कॅटलॉग पाहूया या ठिकाणी. बाकी मंडळींच्या मनात एक प्रश्न तर असेल की वैष्णवी मॅमने अजून किंमत नाही सांगितली. किंमत विचारणं साहजिक आहे पण मॅम किंमत कदाचित नाही सांगणार, कारण की त्याच्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं. नुकसान म्हणजे की समजा ही साडी आहे एवढी अप्रतिम, तुम्ही कॅटलॉग मध्येच तुम्ही पाहता तेवढी सुंदर आहे ही साडी, तुम्ही आमच्या जवळून खरेदी करा आणि पुढे विकाल. आणि समजा जर आम्ही आमची किंमत सोशल मीडियावर म्हणजे व्हिडिओमध्ये सांगितली तर तुम्ही पुढे विकाल कसं, कारण की व्हिडिओ तुम्हीही पाहताय, तुमचे कस्टमर्सही पाहताय. मार्जिन नाही ऍड करू शकत तुम्ही जास्त, कारण की मग जे व्हिडिओ बघणार ते जर तुमच्याकडे साडी घ्यायला आले तर ते तुम्हाला म्हणणार तिथून तुम्ही एवढे स्वस्त मध्ये घेतली आणि आम्हाला एवढी महागात विकताय, तसं नाही ना चालणार. म्हणून व्हिडिओमध्ये किंमत नाही सांगता येणार, पण जर तुम्हाला किंमत जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, त्याच्यावर फोन करा किंवा व्हॉट्सअप केला तरी चालेल. बिलकुल बिलकुल. चला आपण पुढे जाऊया. पुढे मी तुम्हाला खुदी व्हेरायटी दाखवते. तर ह्या बाजूला परचेसिंग चालू आहे, आमचे सर मॅडम जे आहेत खरेदी करत आहेत आणि परत हे तेच आहे जे कपड्यांचा नवीन व्यापार सुरू करणार आहे. बस असं भरपूर कलेक्शन आहे, असे साडी कुर्ती लेहंगा नाईटी ड्रेस मटेरियल लहान मुलांचे कपडे मेन्स वेअर सगळं आहे. ते सगळं जेही तुम्हाला हवंय सगळं कपड्यांच्या कॅटेगरी मधलं सगळं आहे. रेडीमेड ब्लाउजेस आहेत, परकर साठीचा कपडा आहे, परकर आहे, ब्लाऊज पीस आहेत, जे म्हणाल त्या कॅटेगरीतलं ब्लाऊज पीस आहे. बाकी तुम्ही ह्या ठिकाणी पाहाल तर ह्या नऊवारी साडी तुम्ही पाहाल, ब्रायडल वेअर सुद्धा आहे. ओके, मेन म्हणजे ही पूर्ण नऊवारी साडीचा कॅटलॉग आहे. मी एक करते याला, तर तुम्ही पाहाल यामध्ये पाच पीसचा हा सेट आहे. तर तुम्ही लक्ष देऊन पाहाल तर पाचशे पाच कलर इथे वेगळे आहेत, पाचशे पाच त्याच्यामध्ये पॅटर्न वेगळे मिळतील एक साईडचे. बाकी त्याच्यावर चिटपल्लू जो कंपल्सरी असतो, चिटपल्लू जो असतो ना चिटपदर, तो नववारीवर असतो. बाकी इथे कॉटनच्या साड्या आणि ही प्रिंटेड नववारी. ओके, प्रिंटेड नववारी तर आपल्याला माहिती की आपल्या आजीबाया प्रिंटेड नववारी घालतात. बाकी काही अशा प्रकारे हे कॉटन जे आहे इथे 120 रुपयापासून सुरू आहे आणि इनसाईड कॉटनचं काउंटर आहे. तुम्ही जाल तर पुढे पूर्ण हे कॉटन आहे, जिथे आता 10,000 पेक्षा जास्त कॅटेगरीज ठेवण्यात आलेल्या आहेत. ते पाहतो, हे पूर्ण कॉटन सेक्शन आहे. तर कॉटननंतर आपण पुढे जाऊया आणि पुढे जे साड्या आपण पाहणार आहोत ना ते लग्नाच्या साड्या होणार आहेत. लग्न म्हणजे की जे ब्राइडल साड्या असतात ना, ब्रायडल किंवा ब्राइड्स मेड म्हणजे नवरी सोबतच्या ज्या साड्या लागतात, कारण त्या पण कमी नसतात, त्या पण साड्या आहेत. अगदी. तर चला आता जसे ह्या ठिकाणी तुम्ही पाहाल, या ठिकाणी एक बंच आहे, त्याचे स्टोन वर्क तुम्ही इथून पहा. आय होप तुम्हाला प्रॉपर दिसतंय. पूर्ण बारीकीने स्टोनचं काम आहे, एकदम बारीकीने काम करण्यात आलेलं आहे. सिम्पल आहे, हॅवी आहे, गर्लिश आहे, ब्राइडल आहे, दरेक प्रकारची कॅटेगरी. बाकी या ठिकाणी तुम्ही पाहाल ना इथे लाल साड्या बघा किती भरल्यात. आता हा लाल साडीचा पूर्ण कॅटलॉग असा आहे की तुम्ही महाराष्ट्रात या, गुजरातमध्ये या, तुम्ही यूपी बिहारला या, कर्नाटकाला या, लाल साडी आपला कल्चर आहे, राईट. आणि कुणी विकत असेल ना तर लाल साडी क्वांटिटी मध्ये, तुम्ही लाल घ्याल, माझं लग्न आहे तर मी पण लाल कलर काही ना काही घेईन, हिरवा कलर घेईन, तर हे क्वांटिटी मध्ये जातात. म्हणून एक सेपरेट सेट केलेला आहे, मला लाल पिवळा आणि मल्टी कलर तिघांचा सेट मिळेल. मल्टी कलर म्हणजे सगळे कलर वेगळे
अरे वा किती सुंदर सेट आहे. सगळे कलर सेम याचे सेट आहे. ओके आता आपण पुढे जाणार आहोत ऍक्च्युअली ब्राइडल साडी पाहायला आलेलो आहोत आपण या ठिकाणी. तुम्ही याचं बॉक्सच पाहाल ना तर अप्रतिम असं बॉक्स आहे. पूर्ण हा ब्राइडल कलर आणि ब्राइडल सेट तुम्हाला मिळतोय. चला याला करते ओपन. वाव ही आहे प्युअर नवरीची साडी. आता नवरीच्या साड्या ज्या आहेत लेहंगा आणि साडी दोघं ट्रेंडमध्ये चालतात. ओके आणि भले दुकान करा भले घरून विका वस्तू जर विकल्या जातील. मी साडी घेतली होती बहिणीने लेहंगा घेतला होता. तुम्हाला माहिती आहे लेहंगाही तेवढाच ब्राइड्सला सुंदर दिसतो आणि साडी पण. तुम्ही इथे या 101 कलेक्शन आहे आणि एकदम व्यवस्थित अशा दरामध्ये. हो बिलकुल. तर चला मॅम आता पुढे मी तुम्हाला घेऊन जाते आणि इथे ना मी लेहंगा दाखवत आहे. याशिवाय तर भरपूर आहे. इथपर्यंत होत्या साड्या. होलसेल मध्ये साड्या हव्या असतील किंवा तुमच्या घरी लग्न असेल लग्नासाठी तुम्हाला होलसेल मध्ये कपडा हवा असेल रस्ता लग्नाचं बांधायचं असेल लग्नामध्ये आपण साड्या वाटतो ना नातेवाईकांना त्या सुद्धा तुम्हाला जर होलसेल साड्या 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 त्या आहेत. बाकी ह्या ठिकाणी पहा छान असं ब्राइडल ब्राइडल लेहंगा म्हणा सिम्पल सिल्कची कॅटेगरी ही ब्राइडल लेहंगाची कॅटेगरी. हा ब्राइडल मध्ये गर्लिश डिफरंट कलर बाकी हा थोडा ओरिएंटल बेस्ड तर कलर कॉम्बिनेशन भरपूर आहे. जसे तुम्हाला आपण किती भरले ते पा. ऍक्च्युली याचं वजन आहे बापरे भरपूर हेवी आहे. काम बघा तुम्ही बापरे काय काम आहे आहे ना सुपर सुपर काम आहे. आणि त्याच्या हिशोबाने हा वेगळा कलर आपण तुम्हाला आता रिसेप्शन पण वापरतो तर हे रिसेप्शन साठी तुम्ही घेऊ शकता. यामध्ये कलर डिझाईन पॅक काम बघा किती सुंदर आहे. खूपच छान काम केलेलं आहे. कलर पण तसाच सुंदर आहे. एकदम वेगळा काहीतरी युनिक कलर आहे. तेच कलर नाही आहे. तुम्हाला म्हणजे जेही हवं असेल ना सगळं मिळेल. कुर्ती साडी लेहंगा लहान मुलांचे कपडे मेन्स वेअर सगळं. बस एकदा तुम्ही इथे या आणि येणं पॉसिबल नसेल तर नंबर स्क्रीनवर आहे तिथे तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जर प्राईस विचाराल तर आमच्यासाठी पॉसिबल नाही की कमेंट सेक्शनमध्ये उत्तर देऊ. तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी संपर्क कराल ना आम्ही तुम्हाला तिथे उत्तर देऊ. आणि किंमत जी आहे व्हिडिओमध्ये नाही तुम्हाला इंडिव्हिज्युअली पर्सनली आम्ही सांगू. आणि ट्रान्सपोर्टेशन पूर्ण ग्लोब अवेलेबल आहे. तुम्ही भारतात आहेत महाराष्ट्रात आहेत किंवा भारताच्या बाहेर दरेक ठिकाणी. बस आता माझी रिक्वेस्ट आहे घरी फ्री नका बसून काही ना काही करा काही ना काही सुरू करा. भलेही तुम्ही नोकरी जरी करत असाल तरी पण तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचा थोडा फावला वेळ उरतो आणि तो सुद्धा तुम्ही कारणे लावू शकता तर एक्स्ट्रा इन्कम म्हणून सुद्धा तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता ह्यातला होलसेलमधला माल. आणि तुमचे जे फ्रेंड्स असतात गप्पा मारतात रिलेटिव्ह असतात त्याच्यामध्ये थोडं थोडंसं बोलून तुम्ही जरी तुमचा माल सेल आउट केला तरी एक्स्ट्रा इन्कम पण भेटू शकतो. या व्यतिरिक्त जर कोणी गृहिणी असतील किंवा तुमचं पार्लरचं बिझनेस असेल शिवणकाम असेल लेडीज रिलेटेड काही बिझनेस इव्हन जेंट्स वाला पण जेंट्स आणि किड्स वेअर पण अवेलेबल आहे. सो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर असा थोडाफार माल तुमच्याकडे ठेवला तर तो सुद्धा विकला जाण्याची भरपूर शक्यता आहे. कपडा ही एक अशी गोष्ट आहे ना की जी सगळ्यांना लागते आणि सगळ्या सीझन्स लागते.